भीमा कोरेगाव दंगलीसह एल्गार परिषदेची ईडी चौकशी होणार असून एल्गार परिषद आयोजनात आर्थिक गैरव्यवहार असल्याचा संशय ईडीला आहे. त्याच धर्तीवर सुरेंद्र गडलिंग यांचीही चौकशी होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. भीमा कोरेगाव दंगलीसह एल्गार परिषदेची ईडी चौकशी होणार आहे, सोबतच सुरेंद्र गडलिंग यांचीही चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून एल्गार परिषद आयोजनात आर्थिक गैरव्यवहार असल्याचा संशय ईडीला येतोय. भीमा कोरेगाव दंगलीसह एल्गार परिषदेची ईडी चौकशी. एल्गार परिषद आयोजनात आर्थिक गैरव्यवहार असल्याचा संशय ईडीला. या प्रकरणी आपल्यासोबत विजय स्तंभाच्या जागेची जबाबदारी असलेले रोहन माळवदकर जोडले जात आहेत. रोहनजी, भीमा कोरेगाव दंगलीसह एल्गार परिषदेची ईडी चौकशी होणार आहे, याबद्दल आपली प्रतिक्रिया. पहिलं जर मी थोडं करेक्ट करतो मॅडम, ऍक्च्युअली जे कोरेगाव भीमा जयस्तंभ आहे, तर त्या संदर्भात आता मला जय विचारलंय ईडी चौकशी, तर ऍक्च्युअली जी एल्गारची ईडी चौकशी होणार आहे असं समजतंय, अजून कन्फर्म नाहीये, ते पण मला तुमच्याकडनं कळालंय प्रथमता. जी आमची माहिती पक्की आहे, तुमची प्रतिक्रिया काय आहे आणि दंगलीबागे आणि एल्गार परिषदेमागे आर्थिक गैरव्यवहार होते असं तुम्हाला वाटतंय का? मला त्याच्यावरती काय असं भाष्य करता येणार नाही, कारण की तो पुढे चौकशीचा भाग आहे. परंतु माझी एकाची विनंती राहील की पुढे ईडी आता ईडीचा विषय हा डिरेक्टली आर्थिक व्यवहाराशी संबंध येतो, परंतु त्याचा बेस जर पाहिला गेला तर त्याचा हिस्ट्रीशी त्याचा काही धन्यवाद रोहनजी आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल.